नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टी सी सी मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहे इलेक्ट्रिकल सेकंड सेमिस्टर के स्कीम पॉलिटेक्निक यांचा पूर्ण सिलेबस काय आहे तर किती सब्जेक्ट्स आहेत किती थिअरॉटिकल सब्जेक्ट्स आहेत किती प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत आणि कुठ कुठल्या सब्जेक्टमध्ये प्रॅक्टिकल तुम्हाला द्यावं लागेल आणि किती टोटल वेटेज आहे ओव्हरऑल या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल तर सर्वात पहिले बघा पहिलाच जो सब्जेक्ट आहे हा आहे अप्लाइड मॅथमॅटिक्स याचा कोड नंबर आहे थ्री वन टू थ्री झिरो वन तर टोटल बघा थर्टी थर्टी मार्क्सच्या दोन युनिट टेस्ट होतील त्याचा ॲव्हरेज आणि त्यानंतर सेवन्टी मार्क्सचा जो बोर्डाचा पेपर राहणार आहे त्याच्यापैकी आणि थर्टी प्लस सेवन्टी असे टोटल हंड्रेड हंड्रेड आउट ऑफ मिनिमम कमीत कमी चाळीस कमी, कमी, मार्क्स तुम्हाला पास होण्यासाठी लागतील तसंच अप्लाइड मॅथमॅटिक्ससाठी तुम्हाला एक खुशखबर अशी आहे की तुम्हाला ना इथं असाइनमेंट्स काढाव्या लागतील ना तुम्हाला याचा प्रॅक्टिकल द्यावा लागेल ना तुम्हाला एसीपीआर याचा ना मायक्रो प्रोजेक्ट आहे फक्त थर्टी मार्क्सच्या दोन युनिट टेस्ट होतील आणि सेव्हन्टी मार्क्सचा बोर्डाचा पेपर होईल थर्टी प्लस सेव्हन्टी टोटल हंड्रेड आणि हंड्रेड आउट ऑफ मिनिमम फोर्टी मार्क्स करावं लागतील आणि ओवरऑल याचं वेटेज आहे हंड्रेड मार्क्स तसंच बघा सब्जेक्ट नंबर सेकंड हाय अप्लाइड सायन्स याचा कोड नंबर आहे थ्री वन टू थ्री झिरो एट जसा तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरला बेसिक सायन्स होता सेम त्याच रिलेटेड अप्लाईड सायन्स आहे टोटल थर्टी 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 मार्क्सच्या दोन युनिट टेस्ट होतील त्याचा ॲव्हरेज थर्टी मार्क्स आणि सेव्हन्टी मार्क्स हाचा जो पेपर होणार आहे हा मध्ये होणार आहे थर्टी प्लस सेव्हन्टी टोटल हंड्रेड आणि हंड्रेड आउट ऑफ मिनिमम फोर्टी मार्क्स पाहिजेत तसंच याला पन्नास मार्क्सचं प्रॅक्टिकल आहे पन्नास म्हणजे फिफ्टी फिफ्टीपैकी मिनिमम ट्वेंटी मार्क्स पाहिजेत पास होण्यासाठी तसंच एसी पी आर आहे फिफ्टी मार्क्सचा तर फिफ्टी पैकी मिनिमम ट्वेंटी मार्क्स पास होण्यासाठी लागतील आणि ओव्हरऑल या टोट या सब्जेक्टचं टोटल वेटेज आहे टू हंड्रेड मार्क्स तसाच बघा आता तिसरा जो सब्जेक्ट आहे एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स याचा सब्जेक्ट कोड आहे थ्री वन टू थ्री झिरो नाईन याच्यामध्ये पण दोन युनिट टेस्ट राहतील त्याचा एव्हरेज राहणार थर्टी मार्क्स आणि आं त्यानंतर बोर्डाचा जो पेपर आहे एम एस बी टीचा सेव्हन्टी मार्क्स थर्टी प्लस सेव्हन्टी हंड्रेड हंड्रेड आउट ऑफ मिनिमम फोर्टी मार्क्स पाहिजेत तसंच या सब्जेक्टला ट्वेंटी फाईव्ह मार्क्सचा प्रॅक्टिकल आहे तर प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला ट्वेंटी फाईव्ह आउट ऑफ मिनिमम टेन मार्क्स लागतील तसंच एसी पी आर आहे ट्वेंटी फाईव्ह मार्क्सचा तर मिनिमम याच्यामध्ये तुम्हाला टेन मार्क्स भेटले पाहिजे पास होण्यासाठी तसेच सेल्फ लर्निंग असिस्टमेंट आहे ट्वेंटी फायव्ह मार्क्सची मिनिमम त्याच्यामध्ये टेन मार्क्स लागतील तर ओव्हरऑल या सब्जेक्टचं जर वेटेज बघितलं तर वन फाईव्ह आहे तसंच बघा सब्जेक्ट नंबर फोर फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग म्हणजे एफ ई याचा सब्जेक्ट कोड आहे थ्री वन टू थ्री वन झिरो सेम थर्टी मार्क्सचे दोन युनिट पेपर होतील युनिट टेस्टचे त्याचा ॲव्हरेज आणि सेव्हन्टी मार्क्सचा बोर्डाचा पेपर थर्टी प्लस सेव्हन्टी म्हणजे हंड्रेड हंड्रेड आउट ऑफ मिनिमम फोर्टी मार्क्स पाहिजे सेम ट्वेंटी फाईव्ह मार्क्सचा प्रॅक्टिकल आणि टेन मार्क्स मिनिमम पासिंग त्याचे तसंच ट्वेंटी फाईव्ह मार्क्स एस सी याच्यात टेन मार्क्स लागतील आणि ट्वेंटी फाईव्ह मार्क्स हे सेल्फ लर्निंग असिस्टमेंट आहे त्याच्यात मध्ये तुम्हाला टेन मार्क्स लागतील तर ओव्हरऑल याचं वेटेज आहे वन सेव्हन्टी फाईव्ह मार्क्स तसंच बघा हे चार थेरॉटिकल सब्जेक्ट झाले आणि याच्यामध्ये तीन प्रॅक्टिकल सब्जेक्ट दिलेले आहेत त्यांनी प्रोफेशनल कम्युनिकेशन्स मत, आ, आता सोशल अँड लाईफ स्किल आणि बेसिक मट मेकॅनिकल इंजिनिअरिंग आता बघा प्रोफेशनल कम्युनिकेशन आता प्रोफेशनल कम्युनिकेशन याचा सब्जेक्ट कोड आहे थ्री वन टू डबल झिरो टू तर सेम फक्त पंचवीस मार्काचा याचा प्रॅक्टिकल एक्झाम राहणार आहे मिनिमम टेन मार्क्स पाहिजात आणि एसी पी आर ट्वेंटी फाईव्हचा चा तर मिनिमम याच्यामध्ये टेन मार्क्स पाहिजेत तर टोटल आहे याची फिफ्टी फिफ्टी आउट ऑफ तुम्हाला मिनिमम ट्वेंटी मार्क्स लागतील पास होण्यासाठी तसंच बघा प्रॅक्टिकल 25 25 चा जो सब्जेक्ट आहे सोशल अँड लाईफ स्किल तर याच्यामध्ये पण तुम्हाला ट्वेंटी फाईव्ह मार्क्सचं प्रॅक्टिकल आहे मिनिमम टेन मार्क्स पाहिजेत आणि त्याच्यानंतर सेल्फ लर्निंग असिस्टमेंट आहे ट्वेंटी फाईव्ह मार्क्सचे मिनिमम टेन तर ओव्हरऑल याचं वेटेज आहे फिफ्टी मार्क्स फिफ्टीपैकी तुम्हाला ट्वेंटी मार्क्स पास होण्यासाठी लागतील तसंच बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग तर याच्यामध्ये फक्त तुम्हाला प्रॅक्टिकल आहे पन्नास मार्क्सचं तर फिफ्टी मार्क्सचं प्रॅक्टिकल पासिंगसाठी तुम्हाला ट्वेंटी मार्क्स लागतील एस सी पी पी आर आहे फिफ्टी मार्क्सचा मिनिमम ट्वेंटी टोटल ओव्हरऑल हंड्रेड मार्क्स आहेत हंड्रेड पैकी तुम्हाला फोर्टी मार्क्स पास होण्यासाठी लागतील तर टोटल याचा आता बघा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे जे टोटल सेकंड सेमिस्टर आहे याचा मार्किंग येते एट फिफ्टी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा अशीच व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील प्लस येणाऱ्या वीस डिसेंबर पासून अप्लाइड मॅथमॅटिक्स म्हणजे एम टू चा क्लास ऑनलाईन मध्ये आपला युट्यूबवर होणार आहे वीस दिवस आधी फ्री आहे आणि वीस दिवसानंतर टी सी सी अकॅडमी बाय तायडे सर या अप्लिकेशनवर क्लास राहणार आहे तर तुम्ही आपला ऑनलाइन क्लास लावू शकता डेमो घेऊ शकता वीस दिवसाचा धन्यवाद